अभंग रामेश्वर शास्त्रींचा आहे. मी सुरुवातीलाच म्हणलं की या अभंगामध्ये रामेश्वर शास्त्री तुकोबारायांचं यथार्थ वर्णन करतात. आता यथार्थ म्हणजे काय? वर्णनाचे प्रकार आहेत, वर्णनामध्ये भरपूर वर्णनाचे प्रकार आहेत, पण वैराने केलेलं वर्णन हे यथार्थ म्हणता येईल. कारण वर्णनाचे प्रकार कसे सांगता येईल आपल्याला? जसं की आई लेकराचं वर्णन करते, बहीण भावाचं वर्णन करते, भाऊ भावाचं करतो, वडील मुलाचं करतात, बायको कधी तर नवऱ्याचं करते, सासू जावयाचा हमखास करते. वर्णनाचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये यथार्थ वर्णन म्हणजे काय? एखाद्या वैराने जे वर्णन केलेलं आहे हे यथार्थ आहे. कसं? हे जे वर्णन तुम्हाला आता मी सांगितले त्या वर्णनामध्ये 100% तुम्हाला अतिशोक्ती मिळणार. असणारे थोडं, सांगणारे जास्त. पण ज्यावेळेस वैरी वर्णन करतो त्याच्यामध्ये अतिशोक्ती बिलकुल नसणार आहे. कारण जे सत्य आहे तेच वैरी समोर सांगणार आहे. तेच वर्णन रामेश्वर शास्त्रींनी या अभंगामध्ये तुकोबारायांचं केले. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्याबद्दल काय वैर काबर होतं, ते वैर का निघून गेलं, त्यांच्या मनामध्ये त्यांचा जो मतभेद होता तो मत बदलून ते तुकोबारायांचे भक्त का झाले तेच अभंगामध्ये आपण पाहणार होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. एक सकाळचा प्रसंग होता. गावातून बाहेरून एक मोठी गाडी चारचाकी आली आणि गावाच्या एकदम बसस्टँडला येऊन थांबली. बसस्टँडला थांबलेली असल्यानंतर त्याच्यातले दोन व्यक्ती उतरले आणि व्यक्ती उतरल्यानंतर एक व्यक्ती गावाच्या बाहेर जात होता सकाळी सकाळी. ते व्यक्ती बाहेरच्या आली आणि त्यांना विचारलं की तुम्ही ह्याच गावचे का? हो. बाबा हे फलाने फलाण्याचा पत्ता कुठं आहे हो? तुमचं घर, ह्यांचं घर सांगता का आम्हाला? ते गावाचा म्हणला कुठून आलो तुम्ही? ते म्हणलं नाही आम्हाला ह्यांचा पत्ता सांगा फक्त. तुम्हाला लाज वाटते का? म्हणला का? सकाळी सकाळी मी ज्याचं तोंड बघत नाही, ज्याचं नाव माझ्या तोंडामध्ये घेत नाही, त्याचा तुम्ही मला सकाळी सकाळी पत्ता विचारताय? अहो त्याचं माझं गेले 2-4 जन्मीचं वैर आहे म्हणला. तुम्ही त्याचा मला पत्ता विचारताय? हे म्हणलं मला माहिती नव्हतं, मी गावात आलो, मला वाटलं तुम्ही गावात पहिल्यांदा दिसलो, तुम्हाला पत्ता विचारावं. पण तुम्ही आलो का बरं? म्हणला कुठून आलो, काय कारण? तो म्हणला आता पत्ता घेतो आणि त्यांच्या घरी जाऊन सांगतो. तर म्हणलं नाही ना, आता तुम्ही मला सकाळी विचारलंय ना, माझा सकाळी मूड ऑफ केलाय का नाही, मग तुम्ही मला सांगायचं का आलो? काय नाही बाबा, आमची मुलगी होती, आमच्या मुलीचं डॉक्टर शिक्षण झालेलं आहे, डॉक्टर झालेली आहे. मग आम्ही ऐकलं होतं की तुम्हाला जे नाव विचारलंय त्यांच्या मुलाचं पण डॉक्टरचं शिक्षण झालंय, तो पण डॉक्टर आहे. तो म्हणला सकाळी उठल्या उठल्या तुम्ही मला त्याचं नाव विचारलंय, त्याचं नाव मी कधीच तोंडात घेत नाही, तो माझा 2 जन्माचा वैरी आहे, त्याचे ना आमचे भरपूर वर्ष झालं भांडणं चालू आहेत. पण तुम्हाला एक सांगतो, त्यांच्या घरासारखं घर आमच्या तालुक्यात नाही, आमच्या पंचकृषीत नाही. हे जे वर्णन आहे ते यथार्थ वर्णन आहे आणि तेच रामेश्वर शास्त्रींनी आपल्या अभंगामध्ये यथार्थ वर्णन केलेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्यावेळेस संत साधू देव आपल्या सानिध्यामध्ये राहतात त्यावेळेस त्यांचं महत्व आपल्याला कळेलच असं नाही. तसं जर कळालं असतं तर तुकोबारायांच्या विरोधात एवढे लोक गेले नसते. ज्यावेळेस ते आपल्या सोबत असतात त्यावेळेस त्यांचं आपल्याला महत्व कळत नाही, त्यांच्या सानिध्यात राहून आपल्याला आपण त्यांना ओळखून घेत नाही. जर तसं झालं असतं तर रामायण घडलं नसतं, आणि जर तसं झालं असतं तर यशोदेला गणपतीची पूजा करावी लागली नसती. कारण आपला मुलगा भगवान श्रीकृष्ण लहान असताना लहानपणी भरपूर खोड्या करायचे, ते खोड्या करत असताना यशोदेला विचार आला आता काय करावं काय करावं काय करावं, भरपूर विचार प्रयत्न केला पण खोड्या काय थांबत नव्हत्या. मग त्यांनी एका आपल्या घराच्या शेजारच्या शहाण्याबाईला वयस्कर बाईला विचारलं बाबा आता काय करावं. ते वयस्कर बाई म्हणजे तुम्ही एक काम करा, गणपतीचे उपवास करा, संकष्ट चतुर्थी धरा, महिनाभर उपवास करा, जर फरक पडला तर गणपतीला प्रसाद करा. यशोदेने ऐकलं, हातालाच बाजूला श्रीकृष्ण हाताला धरून होते, त्यांनी पण ऐकलं. घरी आल्यानंतर यशोदेने उपवासाची तयारी चालू केली. मग त्या दिवसापासून 1 महिना भगवान श्रीकृष्णानं कुठलीच खोडी केली नाही. का? पूजा कुणाला कोणाची करायची सांगितली? गणपती बाप्पाची. मग गणपती बाप्पाचं महत्व टिकून ठेवावं लागेल ना, काही पण झाले देव आहेत, त्यांच्यावर जर त्यांची पूजा करून जर ते फळ मिळालं नाही तर देव कशा देवाची पूजा कशाला करतील. गणपती बाप्पाचं महत्व टिकून ठेवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण 1 महिना खोडी केली नाही. 1 मास देवे खोडी नाही केली, प्रचिती आली ती यशोदेसी. 1 महिनाभर खोडी न केल्यामुळे यशोदेला वाटलं
की आता मी गणपतीची पूजा केल्यामुळं गणपतीचा उपवास केल्यामुळं माझ्या लेकरानं माझ्या मुलानं खोडी केली नाही. माता ह्याला काय करायचं तर महिन्याचा उपवास झालेला महिन्याची शेवटची पूजा करायची आहे आणि प्रसाद करायचा आहे. ठरला दिवस. एक महिन्यानंतर यशोदेनं प्रसादाची तयारी केली. ज्या दिवशी पूजा करायची होती त्या दिवशी रात्री आदल्या दिवशी 1000 मोदक 1000 लाडू यशोदेनं तयार केले आणि सकाळी पूजेसाठी निघाले घेऊन. ज्या रूममध्ये ज्या खोलीमध्ये पूजा होती त्या रूममध्ये घेऊन जात असताना भगवान श्रीकृष्ण हातालाच धरून होते. हाताला धरल्यानंतर ते यशोदेला म्हणतात, आई मला 1 लाडू दे. यशोदा म्हणते, नाही बाळा, पहिल्यांदा देवाची पूजा, नंतर आपण खायचं. प्रसाद दिल्याशिवाय, देवाला प्रसाद ठेवल्याशिवाय आपण खायचं नाही. ठीक आहे. श्रीकृष्णाचा विचार मनात आला, अख्ख्या जगाचा देव मी आहे, अख्ख्या देवांचा देव मी आहे, आणि आई म्हणते की देवाला प्रसाद ठेवल्याशिवाय. आता गणपती बाप्पाचं महत्व टिकवायचं आहे. हाताला धरून निघून गेले. रूममध्ये गेल्यानंतर यशोदेनं पूजेची तयारी केली. त्यावेळेस तिला प्रसादाची थाळी तिथं ठेवल्यानंतर आठवलं की आपण काहीतरी आणायचं विसरलो, हळदी कुंकवाचं आणायचं विसरलं. त्यावेळेस यशोदा म्हणली, काना तू इथंच बस, मी मध्ये जाते आणि हळदी कुंकवाचं राहिलंय ते तेवढं घेऊन येते. तू इथंच बस, एखादा मांजर बिंजर येईल आणि प्रसाद खाईल. भगवान श्रीकृष्ण मनातल्या मनात म्हणतायत, एवढा मोठा बोका असताना मांजर कसं येईल इथं. पण आता आईचा आदेश आहे. आई मध्ये गेली. भगवान श्रीकृष्णानं क्षणार्धात दोन्ही पण प्लेट उचलल्या. 1000 लाडू 1000 मोदक सेकंदामध्ये आपल्या पोटात टाकले, खाऊन टाकले. तेवढ्यात यशोदा तिथं आल्या. बघताय तर दोन्ही ताट रिकामे. अरे काना काय झालं, इथंच प्रसाद होता की? काना म्हणतात, काय माहिती आई, मला माहिती नाही, बघ मी इथं बसलो होतो, तेवढ्यात 1000 उंदीर आले, एकानं लाडू एकानं मोदक घेतले आणि पळून गेले. मग तू मला आवाज कसा काय दिला नाही? भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, आई आवाज देणार होतो ग, पण तिथं काय झालं, एक मोठा उंदीर होता आणि त्या मोठ्या उंदरावर मोठ्या डिरीचा बाबा बसला होता. मला त्याची भीती वाटली म्हणून मी तुला आवाज दिला नाही. आता बाय आहेत, महिलांचं मन आहे थोडंसं हळू असतंय. यशोदा म्हणल्या, ठीक आहे, म्हणजे मोठ्या डिरीचा बाबा आला म्हणजे साक्षात गणपतीचा आला काही की. पण बायांचं मन आहे, प्रसाद ठेवल्याशिवाय खायला पण देणार नाहीत. ते म्हणले, ठीक आहे बाबा, बरं झालं बरं झालं, गणपती बाप्पानं प्रसाद खाल्ला, तू इथंच बस, मी काय करते मध्ये जाऊन थोडीशी साखर घेऊन इथे गणपतीला ठेवू आणि आपण जेवण करू. ठीक आहे. यशोदा निघून गेली साखर आणायला. भगवान श्रीकृष्ण गणपती बाप्पाला म्हणतायत, काय बाप्पा खायचा का प्रसाद? बाप्पा म्हणतायत, बाबा तुम्हीच खाल्लाय, मी काय आईला सांगितलं नव्हतं करायला, पण आता कसं आहे, भक्तीपोट पूजेपोटी आम्हाला करून घ्यावं लागतंय, तुम्ही समोर बसल्यानंतर आमची काय हालचाल? तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, एक काम करा, मी गडबडीनं खाल्लो म्हणून पोटातले मोदक मला टोचालेत, तुम्ही पोटात जा आणि ते मोदक बरोबर करून वापस या. गणपतीला उचललं आणि टाकलं पोटात. तेवढ्यात यशोदा तिथं आले. यशोदा चकित, अरे मगासे आले तर प्रसाद गायब, आता आले तर देवच गायब. आणि भगवान श्रीकृष्णाला विचारतायत, देवासीच पुसे देव काय झाला, 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 देवासीच पुसे देव काय झाला. हसले बोलायाचे हरी, हसले बोलायाचे हरी, हसले स्वतःचा मुलगा देव असताना यशोदेला कळालं नाही आपला मुलगा देव आहे, तर सामान्य माणसाला संत कसे समजतील? सामान्य माणसामध्ये संत राहतात
सामान्य माणसासारखं राहतात, पण सामान्य माणसाला ते समजत नाही. ते राहतात वागतात सामान्य माणसासारखे, पण सामान्य माणसामध्ये राहून ते सामान्य माणसाला समजत नाहीत, कारण ते संत असतात. त्यांची ख्याती वेगळी आहे, त्यांची महत्त्व वेगळं आहे, म्हणून ते सामान्य माणसाला समजत नाहीत. एक महाराष्ट्रामधले गाव केंदूर नावाचं, तिथलेच आपले खूप मोठे संत कान्होजी पाटक नावाचे. आता देवानं सर्वच रूपं घेतली, जेवढे 10 च्या 10 अवतार झाले ते सगळे आपल्या देशामध्ये झालेत महाराज. ही खासियत आहे, देवाला सुद्धा मोह आवरला नाही आपल्या देशाशिवाय, कारण आपल्या देशाची महती इतकी मोठी आहे ना, इतक्या इतकं महत्त्व आपल्या देशाचं की जगामध्ये पवित्र संस्कृती मानली जाते आपल्या देशाची. 1970 साली एक चित्रपट आला होता महाराज, आता ते प्रसंग नाही, वेळ नाही, पण मोह आवर नाही. त्या पिक्चरमध्ये गाणं आहे, है प्रीत जहां की रीत सदा, है प्रीत जहां की रीत सदा, मैं गीत वहां के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. जीते हो किसी ने देश तो क्या, हमने तो दिलों को जीता है. जहां राम अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है. इतने पावन है लोग जहां, इतने पावन है लोग जहां, मैं नित नित शीश झुकाता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. शेवटचा कडवा खूप महत्त्वाचा आहे. इतनी ममता नदियों को भी, जहां माता कह के बुलाते हैं. इतना आदर इंसान तो क्या, पत्थर भी पूजे जाते हैं. इस धरती पे मैंने जन्म लिया, ये सोच के मैं इतराता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. एवढं महात्म्य माझ्या देशाचं. या देशामध्ये नरामध्ये श्रीराम बघितले जातात, आणि नारीमध्ये माता सीतेला बघितलं जातं. इथं या देशामध्ये माणसाची पूजा तर केलीच जाते, पण दगडांची सुद्धा पूजा केली जाते. म्हणून देवाला सुद्धा मोह आवरला नाही. स्वर्गातले लोक सुद्धा इच्छा करतात इथं जन्म घेण्याची. स्वर्गीचे आमार इच्छिताती देव, स्वर्गीचे आमार इच्छिताती देव, मृत्युलोकी व्हावा जन्म आमा, मृत्युलोकी व्हावा जन्म आमा. स्वर्गीचे आमार देव हो, मृत्युलोकी व्हावा जन्म आवा,
मृत्यू नोकी व्हावा जन्म आमा कान्होजी फाटक नावाचे संत खेंदूर गावामध्ये होते. सगळ्यांनाच कथा सगळ्यांनीच त्यांची ख्याती माहिती आहे. त्यांनी ज्या वेळेस काशीचे पंडित त्यांना भेटण्यासाठी आले, कान्होजी फाटक आपल्या घराच्या बाहेर वट्ट्यावरच आपले लेकर खेळत बसले होते. सकाळचा वेळ होता. काशीचे पंडित आले गावामध्ये, उतरले गावामध्ये. उतरल्यानंतर पहिलं घर त्यांचंच लागलं आणि घरी गेल्यानंतर त्यांनी विचारले, हे केंदूरच गाव का? ते म्हणले, हो मी काशीवरून आलोय. कान्होजी फाटक उठूनच उभा राहिले, काशीचा पंडित आहे, मी काशीवरून आलो, मी काशीचा पंडित आहे. या गावामध्ये कान्होजी फाटक नावाचे कोणते संत आहेत? ते म्हणले, मीच आहे कान्होजी फाटक, मीच आहे. पण संत आहे का नाही मला माहिती नाही. मी तर तुमची ख्याती भरपूर ऐकली आहे, तुम्ही तर सकाळी सकाळी लेकर खेळत बसलाय. कान्होजी फाटक म्हणले, लेकर आहेत म्हणून मी संत नाही का? मग माझ्या संत होण्यामध्ये जर माझ्या लेकरांची अडचण येत असेल तर मी लेकरांना लगेच मारून टाकतो. गेले, लेकरांना उचलले आणि विहिरीत टाकून दिलं. विहिरीत टाकल्यानंतर वापस आले. त्या पंडितांना विचारलं, चला तुम्ही काशीहून आला ना, तुम्ही थकला असाल, दमला असाल, मध्ये चला, पाणी घ्या, जेवण करा. काशीचा पंडित म्हणला, तुझ्या घरी जेवण, तुझ्या घरी पाणी, तू स्वतःचे लेकरं मारले, तुझ्या घरी सध्या सुतक आहे, तुझ्या घरी पाणी प्यायचं मी? आता तर आम्हाला जमतच नाही. इतका वेळ माझ्या संत होण्यामध्ये माझे लेकरं अडचण होते, आता त्यांचं सुतक पडले म्हणून तुम्ही माझ्या घरी येत नाहीत. तुम्हाला पाणी पाजवल्याशिवाय, तुम्हाला जेवण घातल्याशिवाय मी तर माझं समाधान होणार नाही. आता जर मी माझे लेकरं लगेच उठवून आणले तर? ते जसं सेल्फी काढताना कसं महाराज आपण बघतो ना, तसा ते महाराज बघत होता. ही काय बोलायला असं वेड्यासारखं, आता लेकरं मारल्याने जेवण तर करतो. कान्होजी गेले, लेकरं मध्ये रूम मध्ये खेळत असतील आणि आवाज दिल्यानंतर जशी पळत येतील तसं नुसतं लेकरांना आवाज दिला, या रे बाळांनो, काशीचा पंडित आलाय आणि तुम्ही नसल्यामुळं घरी पाणी न पिता जात आहे. लेकरं अशी पळत आली महाराज. ज्या वेळेस आपल्या घरावर आपले लेकरं मारायची वेळ येते त्यावेळेस माणूस प्रत्येकजण मागं सरकतो, पण संत तिथं खंबीर आहेत. स्वतःचे लेकरं मारण्याची, प्रपंचाची अनासक्ती आणि मेलेले लेकरं जिवंत करण्याची ज्याच्या अंगी दिव्य शक्ती आहे. समुद्र नदी नव्हे पैगा, समुद्र नदी नव्हे पैगा, भाषान म्हणून लिंगा, म्हणून लिंगा, भाषान म्हणून लिंगा, म्हणून लिंगा. संत नवती जगा मानसाचा सारी के, संत नवती जगा मानसाचा सारी के, संत नव्हते जगी माणसांच्या सारखे. संत माणसासारखे जगात, माणसासारखे दिसत जरी असले तर ते माणसासारखे नसतात. तसं जर झालं असतं तर जगद्गुरु तुकोबार त्याच वेळेस सगळ्यांना ओळखवले असते आणि त्याच वेळेस जगद्गुरु तुकोबाराने सगळ्या लोकांनी जगद्गुरु तुकोबारांचे पाय धरले असते, त्यांना काठीनं मारलं नसतं. मुंबाजी बोने त्यांना काठीनं मारलं. संत सामान्य माणसासारखे दिसत असले तरी सामान्य माणसं नसतात. ज्या वेळेस तुकोबाराय भजन करत होते, नामस्मरण करत होते, त्यावेळेस सगळ्यांना वाटत होतं ही वेडा आहे, कामातून गेलेला, वेळ लागलेला याला. पण त्यावेळेस तुकोबाराय म्हणत होते की मी ज्या वेळेस इथं नसेन त्यावेळेस तुम्हाला माझी किंमत कळेल. कधी? भाग्य आम्ही तो का देखीला, भाग्य आम्ही तो का देखीला, धन्य मनवून इहलोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखीला, मी गेल्यानंतर तुम्हाला माझी किंमत कळेल. असं ज्यावेळेस
यमधर्माची यादी निघाली. त्या यादीमध्ये तिघा चौघांची नावं होती. यमधर्मानं ती यादी यमदूताकडे दिली आणि यमदूत ज्या गावची यादी निघाल्या, ज्या लोकांची यादी निघाल्या, त्या लोकांना घेऊन येण्यासाठी निघाले यमदूत. निघाल्यानंतर कसा काय पेपरमध्ये फुटला काय माहिती, ज्यांचे नावं निघाले होते त्यांना कळलं आपलं नाव यमधर्माच्या यादीला लागले. आता काय करायचं? आता मरण्यापासून वाचवण्यासाठी माणूस शेवट देवाकडेच येते. ते गेले पंढरपूरला. पंढरपूरला गेले, नामदेवरायांच्या दिंडीमध्ये गेले आणि नामदेवरायांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं, देवा आमचं यमदूताच्या यादीला, यमधर्माच्या यादीला नाव लागलंय, कृपा करून काही पण करा, आमचं मरण वाचवा, आम्हाला मरायचं नाही, आम्हाला जगायचंय. नामदेवरायांनी सांगितलं, तुम्हाला जर जगायचं असेल तर एक काम करावं लागेल. काय? माळ घालावी लागेल. ते म्हणले, एक नाही बाबा, दोन दोन घालतो, पण आम्हाला वाचवा. नामदेवरायांनी त्यांना माळा घातल्या, त्यांच्या हातामध्ये पताका दिली आणि आपल्या दिंडीमध्ये सामील करून घेतलं. इकडे यमदूत आला त्यांच्या गावी. यमदूत आल्यानंतर यमदूतानं विचारलं, यांचं गाव हे, ह्यांचं घर इथं आहे, हे कुठं आहेत? पंढरपूर. हे कुठं आहेत? पंढरपूर. हे कुठं आहेत? पंढरपूर. सगळेच पंढरपूर. हे किती कीर्तनाच्या मंडपात आलं नाही, तर हे पंढरपूरला गेलेत. चला पंढरपूरला निघाले यमदूत, पण पंढरपूरला निघाले. पंढरपूरला आल्यानंतर बघितलं तर नामदेवरायांच्या दिंडीमध्ये हे तिघं चौघं. नामदेवरायांनी आवाज दिला, ए नवीन माळकऱ्यांनो, आले रे बघा ते तुम्हाला घेऊन जायला. देवा आम्हाला वाचवा, काय पण करा, तुम्हाला जर वाचायचं असेल तर एकच काम करा, ते जर तुमच्या जवळ येत असतील असं तुम्हाला वाटल तर फक्त पताकावर करायची. पताकावर आमचे पताकाचे फार भेने पळती भाई किंकर. ज्या वेळेस यमदूत जवळ येत होता ते पताकावर करत होते. यमदूत पळत वापस. यमदूत ज्यावेळेस पळत वापस गेला त्यावेळेस अर्ध्या वाटत गेलेत, विचार केला, अरे बापले, यमदूतानं जर आपल्याला यादी दिले, ते जर व्यक्ती आपण यमदूत यमधर्माकडे घेऊन नाही गेलो तर त्या तिघाच्या ठिकाणी आपलाच नंबर लागला तर ड्युटी आहे ना. त्यावेळेस यमदूतानं विचार केला, अजून एकदा प्रयत्न करायचा, अजून एकदा आपण त्यांच्या दिंडीमध्ये जायचं आणि त्यांना घेऊन येण्याचा प्रयत्न करायचा. त्यावेळेस तोपर्यंत इकडे नामदेवरायांनी सांगितलं, आता ते गेलेत वापस नाहीत येत ह्याची गॅरंटी नाही बरं का, 100% वापस येतील ते. आणि त्यांनी जर वापस आले तर आता पताका वर करून भागणार नाही. आता जर ते जवळ आले तर तुम्हाला काय करायचं मी सांगतो. यमदूत वापस आले दिंडीवर, यमदूत थांबले आणि थांबल्यानंतर यमदूत असं जवळ येणार की नामदेवरायांनी सांगितलं, ते तुमच्या जवळ आले एकच काम करायचं, पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्या वेळेस यमदूतानं हे ऐकलं, यमदूत पळत यमदूत पळत यमधर्माकडे शिवनाम शीतळ मुखी देविता का पडिया रे, शिवनाम शीतळ मुखी देविता का पडिया रे, शिवनाम शीतळ मुखी देविता का पडिया रे, शिवनाम शीतळ का पडिया रे. दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे, शिवनाम शीतळ मुखी सेविता कापडिया रे. ज्या वेळेस यमदूतानं हे देवाचं नामस्मरण ऐकलं, यमधर्माकडे गेला, यमधर्मानं विचारलं, अरे तुम्हाला काय सांगितलं होतं मी, त्या तिघा चौघांना आणायला सांगितलं होतं ना, कुठं आहेत ते तिघं चौघं? यमदूत म्हणले, आम्ही गेलो होतो त्यांच्या गावी, पण ज्या वेळेस त्यांच्या गावी गेलो त्यावेळेस आम्हाला कळालं ते पंढरपूरला गेलेत. आम्ही पंढरपूरला गेलो, ज्या वेळेस ते पंढरपूरला आम्ही तिथं गेलो, मग तुम्हाला तिथे भेटले नाहीत का? भेटले, पण ते नामदेवरायांच्या दिंडीमध्ये होते. काय करत होते? दूत सांग तसे यमा, दूत सांग तसे यमा, दूत सांग तसे यमा, दूत सांग तसे यमा. नामात पुढे दिंडी झाले पुढे, नामात दिंडी झाले पुढे,
दूत सांगत असे यमा धिंडी पुढे चाले नामा तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणूनिया. आम्ही ज्या वेळेस तिथं गेलो की नामदेवा देवाचं नामस्मरण करत आहेत. देवाचं नामस्मरण केल्यानंतर आमची ताकद नाही बाबा तिथं जायची. यमधर्म दूताला सांगतोय, यमधर्म सांगत असे दूता तुम्हालाही तेथे सत्ता जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा. नका जाऊ तया गावधारकाचे जीवा, नका जाऊ तया गावधारकाचे जीवा, नका जाऊ यमा गावा नामधारकाच्या गावा, नका जाऊ का जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. सुदर्शन तया गिरटी फिरे भोवती, ज्या ठिकाणी ज्या गावात देवाचं नामस्मरण चालू आहे, ज्या गावात अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, त्या ठिकाणी यमाला सुद्धा यायला परमिशन नाही. यम सुद्धा तिथं यायला घाबरतो. तीच ताकद देवाच्या नामाची ताकद जी आहे तीच जगद्गुरु तुकोबरायांच्या नामाची ताकद आहे. तुकाराम 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 नाम घेता का पेयम. पुणे जवळील देहू गावामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचा जन्म झाला. सगळ्यांनाच माहिती आहे पण सांगणं आजच्या दिवशी सांगणं ते महत्वाचं आहे. पुणे जवळील देहू गावामध्ये तुकोबरायांचा जन्म झाला. घरामध्ये तुकोबरायांपेक्षा त्यांना एक मोठे भाऊ होते, तुकोबरायांचा दोन नंबर, आणि त्यांच्यापेक्षा एक छोटे बंधू होते. पण मोठे भाऊ सतत भक्तीमध्ये लीन असायचे आणि तुकोबराय आपला व्यापार, आपला व्यवसाय आणि दुकानदारी बघायचे. पण जगद्गुरु तुकोबराय हे दुकानदारी बघण्यासाठी, संसाराची दुकानदारी करण्यासाठी आले नव्हते. तुकोबराय हे परमार्थाची दुकानदारी करण्यासाठी आले होते. घरात सांप्रदायिक वातावरण असल्यामुळं, पारमार्थिक घरी वातावरण असल्यामुळं वडील पण सतत पंढरीची वारी करायचे. घरचं वातावरण सांप्रदायिक असल्यामुळं तुकोबराय लहानपणापासूनच संप्रदायाशी जुडलेले होते. काही वर्षानंतर सतत चांगला काळ नसतो, चांगल्या काळानंतर वाईट काळ येतो. मग चांगला काळ संपल्यानंतर तुकोबरायांच्या आयुष्यामध्ये थोडा वाईट काळ आला. दुष्काळ पडला, पत्नी गेली, स्वतःचा मुलगा गेला, आणि सर्वात दुःखद घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडली, त्यांचे वडील गेले. वडिलांशी त्यांचं इतकं मोठं भावनिक नातं होतं आणि वडिलांचं पण त्यांच्याशी भावनिक नातं होतं. वडील गेलेले दुःख त्यांना सहन झालं नाही,
स्वतःला त्यांनी एकांतात कोंडून घेतलं. सतत वडिलांचा विचार करत होते, वडील गेले वडील गेले वडील गेले, त्या विचारातून ते बाहेरच येत नव्हते. स्वतःला त्यांनी एकांतात कोंडून ठेवल्यामुळं दुसरा विचार त्यांच्या डोक्यात नव्हता. मग काही दिवसानंतर घर परमार्थिक सांप्रदायिक असल्यामुळं घरी सर्व प्रकारचे ग्रंथ होते. मग त्यांनी बसल्या बसल्या ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, भागवत घेतलं, भागवताचं पारायण केलं. सगळे ग्रंथ वाचून झाल्यास त्यांना एक लक्षात आलं की या मृत्यूलोकी जो येणार आहे तो जाणारच आहे. मग गेलेल्यासाठी दुःख करणे हे काही महत्वाचं नाही, कारण नावच आहे मृत्यूलोक. जर इथं आला नाही गेला तर विचार करावा मृत्यूलोकाने हे कसं काय मरणं झालंय. इथं आलाय ना 100% जाणार आहे. उपजेते नाशे नाशे परिभ्रमेगा. ज्यावेळेस तुकोबराय आणि माऊली ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरीचं पारायण केलं त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की संसारामध्ये काहीच नाही, फक्त एकच आहे देवाचं नामस्मरण. त्यांनी भक्तीशी लीन झाले, देवाच्या नामस्मरणात एकाग्र होऊन फक्त देवाचं नामस्मरण, देवाचं नामचिंतन त्यांनी ठरवलं. आणि काही दिवसानंतर त्यांना स्वप्नामध्ये बाबाजी चैतन्याच्या स्वरूपामध्ये नामदेव महाराज आणि जगाचे मालक त्यांना आले आणि त्यांना रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंग येऊन या. स्वप्नामध्ये ज्यावेळेस नामदेव महाराजांनी आणि जगाच्या मालकाने त्यांना दर्शन दिलं, रामकृष्ण हरी हा मंत्र दिला आणि त्यांना सांगितलं की बाबा गाथेची रचना करायची आहे. गाथेची रचना का करायची आहे असं सांगितलं जात आहे की ज्यावेळेस देवाना अवतार घेतला त्यावेळेस त्यांच्यासोबत एक त्यांचा खास भक्त राहायचा. जसं की नरसिंह अवतारामध्ये कोण होते, प्रल्हाद. नंतर दुसऱ्या अवतारामध्ये श्री रामचंद्र श्री रामप्रभू सोबत अंगद, श्रीकृष्णासोबत उद्धव आणि पांडुरंगासोबत जगाच्या मालकासोबत नामदेवराय. नामदेवरायांची इच्छा होती की मी 1 कोटी अभंग रचावे. 1 कोटी अभंग रचनेची त्यांची त्यांचा ध्यास होता. पण आयुष्य मनुष्य लोकांमधलं मृत्यूलोकांमधलं आयुष्य हे थोडंसं असतं, त्याचप्रमाणे त्यांचं आयुष्य त्या अभंगासाठी त्यांना पुरलं नाही. तोंडातून शब्द काढावा आणि तो अभंगाच्या स्वरूपात लिहावा एवढं करून सुद्धा त्यांना ते पूर्ण झालं नाही आणि त्यांना 4092 अभंगाची कमतरता आणि ते निघून गेले. नामदेवराय निघून गेल्यानंतर 4092 अभंग कमी पडले. ते तुकोबारायांच्या स्वप्नात आले, त्यांना सांगितलं की बाबा 1 कोटी अभंग रचनेसाठी 4092 अभंग कमी पडलेले आहेत, त्याची रचना तुम्हाला करायची आहे. त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायांना 4092 अभंगाचा गाथा तयार केला, तो गाथा समाजाला सुद्धा अर्पण केला. रामकृष्ण हरी मंत्र मला भेटला होता, मला भेटल्यानंतर सगळ्या समाजाला भेटावा, सगळ्या समाजाचं सुद्धा कल्याण व्हावं, सगळा समाज देवाशी एकरूप व्हावा. सगळ्या समाजाला ते सांगत राहिले की बाबा या मृत्यूलोकामध्ये संसार काहीच नाही, फक्त सत्य आणि सत्य देवाचं नामस्मरण. तुम्ही देवाचं नामस्मरण करा. स्वतः तुकोबराय स्वतःला एकत्र एकटंच केलं आणि भंडारा डोंगरावर जाऊन देवाचं नामस्मरण सतत करत राहायचे. ते असे करत 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 गाथेची पूर्णता झाली आणि नामस्मरणामध्ये तुकोबराय इतके गुंतले की स्वये जनार्दन झाले, स्वतःच देव झाले तुकोबराय. त्यांना कशाची शुद्धी राहिली नाही. असं करता करता त्यांना बाजूचं जे त्यावेळेस परकीयाची सत्ता होती, परकीयाची सत्ता असल्यामुळं आपल्या आसपासचे जे त्यांचे नातलग होते त्यांच्यावर जो परकीय लोक त्यांच्यावर अत्याचार करायचे ते त्यांना भगवत नव्हतं. म्हणून त्यांनी विचार केला की बाबा बस मृत्यूलोकात मला आता राहायचं नाही, मला आता देवालाच भेटायला जायचं आहे. देवाला भेटायला जाण्यासाठी आता काय करायचं आहे, तर देवाची विनवणी करायची. देवाला सांगायचं देवा माझं इथलं कार्य पूर्ण झालेलं आहे, मला या आणि घेऊन जावा. मग आता त्याच्यासाठी देवासाठी देवाला भेटण्यासाठी देवाला सांगण्यासाठी तुकोबारायांनी प्रथमतः सनकादिकांना सांगितलं, तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत करा एवढा उपकार, देवा सांगा नमस्कार. माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा, तुका म्हणे मजा आठवा मूळ लवकरी पाठवा. ज्यावेळेस सनकादिकांना सांगितल्यानंतर सनकादिकाकडून काही याचा रिप्लाय प्रतिसाद आला नाही, त्यावेळेस तुकोबारायांनी थोडा वशिला लावायला चालू केला. देवाचं वाहन असलेले गरुड गरुडाला सांगितलं, गरुडाचे पायी 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 गरुडाचे पायी
की अनावा तो हरी बेगी अनावा तो हरी वशिलाला वेश कुठलंच काम होत नाही ते त्यांना पण माहिती होतं. गरुडाला त्यांनी वशिला लावला, काय पण करा देवाला घेऊन या, मला यायचंय, देवाला सांगा मला तुमच्यासोबत यायचंय. गरुड म्हणले आणतो बाबा पण झोपलेले आहेत, उठून माझ्या पाठीवर बसले तर घेऊन येतो, झोपलेलेच आहेत त्यांना कसं उठू. मग तुकोबारायने सांगितलं ठीक आहे शेषाला सांगतो, शेषाला सांगितलं तुम्ही थोडं जाग्यावर हला, तुम्ही हल्ल्यानंतर तुकोबाराय उठतील. आणि बाजूलाच आईसाहेब बसले होते, आईसाहेबांना सांगितलं की ज्यावेळेस तुकोबाराय उठले की त्यांना पहिल्यांदा सांगा मी आठवण काढले. आईसाहेबांनी सांगितलं ठीक आहे. मग सांगितलं तसं शेषाने थोडं हल्लं, दे जगाचे मालक उठले, देव उठल्यानंतर आईसाहेबांनी त्यांना सांगितले की तुमची आठवण तुकोबाराय काढत आहेत. हे ऐकल्यानंतर देवाला राहावलंच नाही, उठले की गरुडावर बसले की मृत्युलोकी देव आलेले आहेत. पण देव ज्यावेळेस देहूमध्ये आले त्यावेळेस कुणालाच दिसले नाहीत, कारण देवाला पाहण्यासाठी ती दृष्टी लागते. जसं महाभारताचं युद्ध चालू असताना भगवान श्रीकृष्ण सोबत होते पण देवाचं विश्वरूप पाहण्यासाठी सुद्धा अर्जुनाला दिव्यदृष्टी घ्यावी लागली, तसं ती दिव्यदृष्टी त्या गावात कोणाकडंच नव्हती, फक्त जगद्गुरु तुकोबारायांकडे होती. म्हणून तुकोबारायांना देव दिसले. देव आलेले आहेत, देवाचं चतुर्भुज रूप आहे. आता थोडा वेळ कमी आहे म्हणून आता देव रूपाचं वर्णन करतच नाही. चतुर्भुज रूप आहे, देवजवळ आलेले आहेत. तुकोबारायांनी सांगितलेलं आहे तुम्हाला नेण्यासाठी मी आलो आहे. त्यावेळेस तुकोबारायांनी सांगितलं मला तर सोबत घेऊन चलाच, पण हा जो समाज इथं बसलेला आहे जे आज कीर्तन ऐकण्यासाठी आले त्यांना सुद्धा घेऊन चला. पण सगळं सोडून कोण जाणं शक्य नाही, प्रत्येक जण म्हणलं कोण माझं हे काम आहे माझं ते, मला नको रे बाबा यायचं सोबत तुमच्या, तुमच्या तुम्ही जावा. तसंच झालं, तुकोबाराय एकटेच निघाले. ज्यावेळेस विमान बाजूला थांबलेला आहे तुकोबाराय त्याच्यामध्ये चढण्यासाठी निघाले, बाजूलाच काळ थांबला होता. काळाला असं वाटलं होतं की ज्यावेळेस तुकोबाराय विमानामध्ये चढतील त्यावेळेस त्यांचा देह मला देतील, कारण देह हे काळाचे धन कुबेराचे, देह मला देतील आणि तुकोबाराय विमानात बसतील. पण तुकोबारायांनी तसं नाही केलं, त्या काळाला सांगितलं ये इकडं खाली बस, मान खाली घाल. त्याच्या मानेवर पाय देऊन तुकोबाराय विमानात चढले. विमानात चढल्यानंतर सर्वांना शेवटचा प्रणाम करत आहे तुकोबाराय आणि विमान निघालेलं आहे. पुंडलिक आम्ही जातो तुम्ही कृपा सू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सू द्यावी. सकाळा सकाळी सकाळा सकाळी विनंती माझी, सकाळा सकाळी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुर, वाढ वेळ झाला उभा पांडुर, वाढ वेळ झाला उभा पांडुर, वाढ वेळ झाला उभा पांडुर. वैकुंठा त्रिरंग बोलावी तो, वैकुंठा त्रिरंग बोलावी तो, अंतकाळी विठो आमासी पावला, अंतकाळी विठो आमासी पावला, काळी विठो आमासी पावला, अंतकाळी विठो आमासी पावला. सहित झाला गुप्त तुका, कुणी सहित झाला गुप्त तुका, कुणी सहित झाला गुप्त तुका. वाढवेळ झाला उभा पांडुरंग, भगवान की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नानुबाराया माझा तुकोबाराया, तुकोबाराया माझा तुकोबाराया, तू मारा
कृष्ण हरी बोला तुका जातो वैकुंठाला, म्हणत म्हणत तुकोबाराय निघून गेलेले आहेत. आजच्या दिवसाचं तेच विशेष आहे. आजची बीज, आजचा दिवस जो आहे तो त्यांच्या बीजाचा कार्यक्रम म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. देवाचं नामस्मरण ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी यम सुद्धा यायला घाबरतो. हे तुकोबारायांची हे तुकोबारायांच्या नामाचं सामर्थ्य आहे. अजून तुकोबारायांचं काय सामर्थ्य सांगता येईल? आता देवाचं सामर्थ्य तर सांगताच येणार नाही आपल्याला. प्रत्येक जण कीर्तन करत असताना एक अभंग घेतो तुकाराम महाराजांच्या गाथेतला, आणि तो अभंग सोडवण्याचा एक तासात प्रयत्न करतो. पण तुकाराम महाराजांचा अभंग एक तासात दोन तासात सोडवणं अशक्य आहे महाराज. ज्यावेळेस तुकोबारायांचा अभंग आपल्याला सोडवावा लागल, ज्यावेळेस गाथेमधला एक शब्द आपण घेतलो, तर तो शब्द सोडवण्यासाठी आपला पूर्ण जन्म जाईल. अभंग काय सोडवणार आपण? मग त्यांचं सामर्थ्य आपण काय सांगणार? पण तुकोबारायांचं सामर्थ्य जर सांगायचं झालं तर जगद्गुरु तुकोबाराय त्यांचे निष्ठावंत टाळकरी जे होते 14, त्यामधील संताजी जगनाडे नावाचे एक टाळकरी होते. गाव चाकण, पुण्याच्या जवळ चाकण आहे, चाकण गाव त्यांचं. पण ते गावाकडे राहायचे मामाच्या सुदुमरे. गावाकडे राहत असताना देहू आणि सुदुमरे जवळजवळ गाव आहे. मग गावाकडे राहत असताना गावातच शाळेला जायचे. त्यावेळेची शाळा कोणती? गाई चारायला जायचे. गाई चारायला जायचे भंडारा डोंगरावर. भंडारा डोंगरावर गेल्यानंतर तिथं तुकोबारायांचं भजन राहायचं. तुकोबाराय तिथे एकटेच असायचे. एक दिवस दोन दिवस असं सतत जाण्यानं संताजी जगनाडे यांची भेट तुकोबारायांशी झाली. तुकोबारायांनी त्यांना एकत्र बसवलं, एक वेळेस भजन घेतलं आणि त्यांच्या भाव मनातला भाव बघून त्यांच्या अंतकणावर हात ठेवला आणि त्यांना आपलंसं करून घेतलं. आणि त्यांना सांगितलं की बाबा माझं काम आहे, माझ्या कामाला जर तुम्ही मदत केलात तर तुम्हाला मी काय असेल ती पाहिजे ती भेटवस्तू देतो. संताजी जगनाडे म्हणले ठीक आहे, सांगा तुमचं काय काम आहे. काय नाही, मला गाथेची रचना करायची आहे. मी माझ्या तोंडातून शब्द काढतो, ते तुम्ही कागदावर लिहायचे. तुका तरी बोले सहजवाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. तुका होऊन निराळा, क्षराक्षरा वेगळा. मग संताजींनी काय करायचं, झाडाची पानं तोडायची, त्याचा कागद करायचा, गवताच्या रसाची शाई करायची आणि मोराच्या पंखाची पेन म्हणजे टाक करायची आणि त्या कागदावर अभंग उतरवायचे. असं करत 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 गाथेचं पूर्ण काम झालं, पूर्ण गाथा तयार झाला. त्यावेळेस तुकोबारायांनी खुश होऊन त्यांना सांगितलं की बाबा संताजी तुम्हाला काय पाहिजे मागा. संताजी म्हणले तुम्ही मला तुमच्या जवळ ठेवलं हेच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. पण द्यायचंच असेल तर एक काम करा, तुमच्या गाथेमध्ये एक चरण गेले, अंतकाळी माझ्या येती सोडवणे मस्तके चरणी ठेवीत असेल, मस्तके बैसनी देईन त्यासी. ज्यावेळेस अंतकाराला यमदूत यमराज मला घेऊन जाण्यासाठी येईल ना, त्याच्या तावडीतून माझी सुटका करा, बस एवढंच द्या मला. त्यावेळेस तुकोबाराने त्यांना वचन दिलं. वचन देतो पण कशा पद्धतीचं? ज्यावेळेस माझा शेवटचा काळ असेल, ज्यावेळेस मी मरेन, त्यावेळेस मला तुमच्याकडून 3 मुठ माती पाहिजे, आणि ज्यावेळेस तुम्ही मरान त्यावेळेस मी तुम्हाला 3 मुठ माती देणार. ठरलं, दिलं वचन. चारिता गोधने माझे गुंतले वचन, आम्हा झाले येणे का तेली आकारणे. ते पुढं सांगतो. जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांना वचन दिलं. काही दिवसानंतर जगद्गुरु तुकोबारायांचं शेवटचं कीर्तन आहे. तुकोबाराय वैकुंठाला जाणार आहे तो दिवस होता. त्या दिवशी संताजी जगनाडे तेली समाजाचे असल्यामुळं घरी तेलाचा घाणा चालू होता आणि त्यांना त्या कीर्तनाला जायला थोडा उशीर झाला. त्या कीर्तनासाठी सगळेच आले होते, फक्त संताजी त्यांना दिसले नाही. तुकोबारायांना तुकोबारायांनी सांगितलं जावा कोणतरी संताजींना घेऊन या, एकटाच राहिलाय तो. त्यावेळेस कोणतरी घरी पळत आलं, संताजीला सांगितलं संताजी चला चला लवकर, तुकोबारायांचं शेवटचं कीर्तन आहे. कीर्तन झाल्यानंतर लगेच तुकोबाराय निघून जाणार आहेत वैकुंठाला.
संताजी म्हणले हो हो चला चला आलो आलो आलो, शेवटचा गाणा आहे, एवढा गाणा काढतो लगेच आलो. तो माणूस गेला पळत. तुकोबारायांचं तिकडे शेवटचं कीर्तन झालं, तुकोबारा वैकुंठाला निघून गेले. संताजीला जायला उशीर झाला. जाऊन बघता तर काय, तुकोबाराय निघून गेलेत. अरे माझे श्रीगुरु मला शेवटचं न दर्शन देता गेले आणि मला दिलेलं वचन, त्यांनी वचन दिलं होतं की मी जर मेलो तर तुमच्या तीन मुठ मातीशिवाय माझा शेवट होणार नाही. पण तुकोबाराय सदेह गेलेत. त्यांच्या वचनाचं ठीक आहे, माझ्या वचनाचं पण बघू. चला ज्यावेळेस मी मरेन त्यावेळेस त्यांनी येतात का बघू. बघता बघता 30-32 वर्षाचा काळ उलटला आणि संताजी जगनाडे 30-32 वर्षानंतर मृत्यू पावले. ज्यावेळेस ते मृत्यू पावले त्यावेळेस त्यांचे चिरंजीव बाळाप्पा बाळोजी त्यांनी संताजी जगनाडे यांच्या शेवटच्या अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी केली. आणि सुधा आणि पापनाशी नदीचा संगम आहे तिकडं सुधुमऱ्याला, त्या ठिकाणी त्यांचं अंत्यसंस्काराचं ठिकाण ठरलं. त्यावेळेस काय खड्डा करायचा ते केला, कारण तेली समाजामध्ये पुरतात जाळत नाहीत. मग त्या ठिकाणी त्यांना पुरण्यासाठी व्यवस्था केली आणि संताजीनं त्या खड्ड्यामध्ये मध्ये ठेवलं आणि वरून माती टाकायला चालू केली. पायाकडून माती टाकत गेले, पोटापर्यंत आले, तोंडावर माती पडली की संताजी उठून बसले. उठून बसल्याबद्दल लोक पळत वापस. अरे काय झालं की बाबा, आता काय झालं बाबाला माहिती असेल काय झालं की बाबा. मग त्यावेळेस प्रत्येक जणाचं म्हणणं आलं की रात्रभर मळत असंच होतं, ताटला असेल, थोडंसं दाबा आणि वरून माती टाका. ठीक आहे, अजून थोडंसं खड्ड्यामध्ये झोपवलं, अजून पायाकडून माती टाकायला चालू केली. पायाकडून माती टाकली, अजून पोटावर टाकली, तोंडावर टाकली की अजून संताजी उठून बसले. प्रत्येकाला विचारायला अरे झालं काय. पण आता प्रत्येकजण किती प्रयत्न करतंय, दिवसभर कटाळून 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 शेवटी पुरता काय आलं नाही. सगळे गावकरी कंटाळून निघून गेले. स्वतःचा मुलगा बाजूला बसला होता, मुलाला सोडून जाता येत नव्हतं. मुलगा विचारत बसला तर झालं काय नेमकं, मेलेत म्हणावं उठत नाहीत, उठालेत म्हणावं तर माती टाकली की उठालेत, आता ह्याला करावं काय. विचार करत करत संताजी तिथंच बसले. कोणतरी कुत्रे येतील, प्रेताला ओढून नेतील, ह्या विचारानं तिथं बसले. बघता बघता रात्रीचे 2 वाजले आणि एकदम लख्ख प्रकाश पडला आणि गरुडांच्या पंखाचा असा फडफड फडफड फड आवाज आला. बघताय तर तुकोबारा वरून आले. पुंडलिका तुकोबाराय एकदम तिथं आले. बाळाजीला कळालंच नाही आता नेमकं तुकाराम महाराज कसं काय आले इथं. त्यावेळेस तुकाराम महाराजांनी सांगितलं तू शांत राहा, तुला सगळं सांगतो. तुकोबारायांनी संताजींना उचललं, त्या खड्ड्यामध्ये सोडलं, पायाकडून माती टाकली, पोटावर टाकली आणि पूर्ण त्यांना शांत केलं. पूर्ण माती टाकली, पूर्ण झाकल्यानंतर त्यांनी बाळाजीला सांगितलं ज्यावेळेस आम्ही एकत्र होतो त्यावेळेस मी त्यांना वचन दिलं होतं. सारिता गोधने माझे गुंतले वचन, आम्हा झाले येणे एका तेलिया कारणे, तीन मुष्टिमृतिका देख तेव्हा लोपावले मुख, राम नामाचे धारकी आम्ही आलो मृत्यू लोकी. आलो म्हणे तुका संतुन्या वया विष्णू लोका. जगद्गुरु तुकोबारायांना, तुकोबारायांनी आपल्या शिष्याला आपल्या भक्ताला वचन दिलं, ते वचन पूर्ण करण्यासाठी ते वैकुंठातून आले. हे काय सामान्य माणसाची ताकद नाही, हे फक्त देवच करू शकतात आणि हे सामर्थ्य तुकोबारायांचा अभंगाच्या दुसऱ्याचं. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. धन्य तुकोबा समर्थ, 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 धन्य तुकोबा समर्थ. Yeah.
समर्थ, समर्थ म्हणजे काय? सामर्थ्य, ज्याच्या अंगी सगळं सामर्थ्य, झाडाचे पान हाले ज्याची सत्ता, हे ज्याच्या अंगी सामर्थ्य ते समर्थ. ज्या वेळेस एखादा याचक जर आपल्या दारावर आला मागण्यासाठी, त्याला काहीही देण्याचं सामर्थ्य ज्याच्या अंगी आहे ते सुद्धा सामर्थ्य. ज्या वेळेस देवाला एक वेळेस नारदाने सांगितलं की मला पण लग्न करायचंय, नारद तर संन्यासी पण नारदाने सांगितलं की मला पण लग्न करायचंय, देवाने म्हणले ठीक आहे बघू मुलगी, नारदाने सांगितलं मुलगी नाही बघायची मला तुमचीच बायको द्या, देवाने म्हणले ठीक आहे तुमच्याकडे एवढ्या बायका आहेत का नाही त्याच्यापैकी एक बायको मला द्या, देवाने म्हणले ठीक आहे घे सगळ्या बायकाकडे जा, ज्या ठिकाणी मी नाही ती तुझी बायको. नारद फिरून फिरून कंटाळले पण त्यांना देव नाही असं ठिकाण सापडलं नाही. म्हणजे भक्तानं काहीही देवाकडे मागावं आणि ते देण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे आहे तो सामर्थ्यवान. म्हणून ज्या वेळेस आपल्या दिलेल्या भक्ताला दिलेल्या वचनासाठी तुकोबारा वैकुंठातून मृत्युलोकी आले हे त्यांचं सामर्थ्य आहे. ज्या वेळेस पृथ्वीमध्ये पृथ्वीवरती गुरुत्वाकर्षण असल्यामुळं एखादी वस्तू जर आपण वर टाकली तर खाली पडते आणि ती वस्तू जर पाण्यामध्ये टाकली तर बुडते, गुरुत्वाकर्षण असल्यामुळं. पण ते सुद्धा तारण्याची ताकद, ते तारण्याचं सामर्थ्य देवातच आहे. कसं? रामेश्वर शास्त्री त्यावेळेस तुकोबारायांचे देवाना विरोधक सुद्धा बरोबरचे निवडलेत, रावणासोबत सुद्धा निवडत असता, श्रीरामासोबत सुद्धा निवडत असताना रावणाला निवडलं. जर कुणाला आपण सांगायचं झालं तर रावणाचं आणि श्रीरामाचं युद्ध कसं झालं तर फक्त आपल्याला सांगता येईल जसं श्रीरामांचं आणि रावणाचं झालं होतं, तुलना कुणासोबतच होणार नाही. देवानं सुद्धा विरोधक त्याच तुलनेचा दिलाय. रामेश्वर शास्त्री खूप विद्वान होते पण त्यांचं असं म्हणणं होतं की जगद्गुरु तुकोबारायांनी गाथा लिहिली, गाथा लिहिल्यानंतर त्यावेळेस त्यांच्या आजूबाजूच्या गावात पंचक्रोशीमध्ये तुकोबारायांची कीर्तनं व्हायची. पण रामेश्वर शास्त्रीचं म्हणणं होतं की एका शूद्रानं सांगावं आणि ब्राह्मणानं ऐकावं, नाही ब्राह्मणानं सांगावं शूद्रानं ऐकावं. मग तुकाराम कोण आहे? हा तुका तर शूद्र आहे, मग हा कीर्तन कसं काय करतो? बोलवा त्याला. तुकाराम महाराजांना बोलवलं, तुकाराम महाराजांना विचारलं, तुका तू कीर्तन कसं काय करतोस, तुला काय अधिकार आहे याचा? मला देवानं अधिकार दिला, स्वप्नामध्ये येऊन मला त्याने गाथा लिहायला सांगितली आणि तोच गाथेचा अर्थ जो संस्कृतमध्ये सामान्य लोकांना समजणार नाही तो मी मराठीमध्ये प्राकृत भाषेमध्ये सामान्य लोकांना सांगायचा प्रयत्न करतोय. रामेश्वर शास्त्री म्हणतायत तुला अधिकार याचा कुठून? तुकोबारायांनी म्हणले ठीक आहे बाबा मला अधिकार नाही, मग काय करू सांगा, तू आजपासून कीर्तन करायचं नाही. ठीक आहे मी कीर्तन करत नाही, मी लिहिलेली गाथा त्याला उद्याच तू इंद्रायणीच्या डोहात टाकून दे. आता ब्राह्मणाचा आदेश आहे, त्यावेळेस ब्राह्मणांना उच्च मानलं जायचं, त्यांचा आदेश पाळावाच लागायचा. आणि त्यावेळेस रामेश्वर शास्त्रींनी सांगितलं हे जर तू ऐकला नाही तर तुझ्या कुटुंबावर बहिष्कार टाकून तुला गावाच्या बाहेर काढण्यात येईल. ज्यावेळेस कुटुंबावर तो प्रसंग आला, ती वेळ आली, त्यावेळेस तुकोबारायांना नाही म्हणता आलं नाही. त्या दिवशी तुकोबारायांनी रात्रभर विचार केला, रात्रभर एकच विचार डोक्यात चालू होता, मी असं काय ह्या गाथेमध्ये लिहिलं आहे किंवा मी कीर्तनामध्ये असं काय सांगत होतो, सामान्य माणसासाठी समाजासाठी जे योग्य आहे जे चांगलं आहे तेच सांगत होतो आणि तेच लोकांना पटलं नाही, पण काय करणार, देवाची इच्छा असेल, गाथेचं काम पूर्ण झाले असेल म्हणून रामेश्वर शास्त्रींनी मला ही गाथा बुडवण्यासाठी सांगितली असेल. रात्रभर विचार केला, दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तुकोबारायांनी जड अंतकरणानं तो गाथा घेतला आणि इंद्रायणीच्या डोहाकडे निघालेले. इंद्रायणीच्या डोहाकडे निघाल्यानंतर जिजाबाईंनी म्हणजे तुकोबारायांच्या पत्नीने त्यांना भरपूर अडवण्याचा प्रयत्न केला की अख्ख्या परिवाराच्या विरोधात गेला तुम्ही गाथा लिहिण्यासाठी, देवाचं नामस्मरण करण्यासाठी, भजन करण्यासाठी, कीर्तन करण्यासाठी, आणि आता झालेला गाथा तुम्ही इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवताय. महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये दोन जिजाबाईंचं इतकं महत्वाचं योगदान आहे. एकीनं महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवराय दिले तर एकीनं परमार्थाच्या रक्षणासाठी जगद्गुरु तुकोबाराय दिले. त्यावेळेस जिजाबाईंनी भरपूर प्रयत्न केला अडवण्याचा पण तुकाराम महाराज आहेत ते ऐकणार नाहीत. ते इंद्रायणीच्या डोहाकडे निघालेले आहेत आणि निघाल्यानंतर ती गाथा लवकर बुडावा, त्या वह्या लवकर बुडाव्या म्हणून त्याला वरून एक दगड आणि खालून एक दगड बांधला, इंद्रायणीच्या डोहामध्ये उतरलेले आहेत आणि गाथा पाण्यामध्ये सोडून दिला. जड अंतकरणाने तुकोबाराय फक्त हात जोडून एकच मागतायत की बाबा माझं काय चुकलं एवढं, आणि जर तुमचीच इच्छा असेल तर तुमची इच्छा पूर्ण करायला मी समर्थ आहे.
तुकोबाराय पाण्याच्या बाहेर आले, तिथं वट्ट्यावर बसले, सलग 13 दिवस तिथंच बसलेले आहेत. आजूबाजूच्या सर्व लोकांना समजलं की गाथा तुकोबारायने बुडवला, तुकोबारायने गाथा बुडवला. सर्व त्यांचे चाहते तिथं आले आणि विरोधक सुद्धा तिथं आले. चाहते रडत आहेत, कोण दुःख करत आहेत, कोण तुकोबारायांच्या जवळ बसलेला आहे, कोण पायाला बसलेला आहे, आणि विरोधक त्यांना म्हणत आहेत काय तुकोबा लय फिरत होतो की वजनात, गाथा लिहिला, भजन भजन करतोय, कीर्तन करतोय, काय झालं आता? त्यावेळेस तुकोबाराय म्हणले ठीक आहे बाबा, तुमच्याच मनावर, तुमचंच ऐकावं लागलं, तुमच्या मनासारखं झालं. तुकोबाराय निवांत बसलेले आहेत. 13 दिवसानंतर जगाच्याच मालकाला काळजी लागली आणि जगाच्या मालकामध्ये जगाच्या मालकाने रुक्मिणीला सांगून पाण्यामध्ये उतरून 14व्या दिवशी जसा गाथा होता कोरडा तसाचा तसा वरचा जळी दगडा सहित वाया सहित वह्या तारियल्या जैशालाया. जगद्गुरु तुकोबारायमध्ये एवढं सामर्थ्य होतं की वह्या पाण्यामध्ये बुडवल्यानंतर खराब झाल्या नाहीत किंवा ते कुजल्या नाहीत, बुडल्या नाहीत, तर 14 दिवसानंतर जशाच्या तशा दगडासहित तारल्यावर, तारल्या कशा, जशा पाण्यावर चुरमुरे पडाव्या, जसे लाह्या पडाव्या, तशा पाण्यावर वह्या तरंगत होत्या. त्याचं कारण काय ते का सामान्य माणसाची ताकद नाही, ती ते फक्त संत आणि देवच करू शकतात. कसे? रामेश्वर शास्त्री काय म्हणतात आरतीमध्ये, वह्या तारल्या कशा, राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबांचे अभंग रक्षिले. जसे माता सीतेला रावणानं उचलून घेऊन गेल्यानंतर लंकेला जाण्यासाठी रस्ता नव्हता, तो रस्ता प्रभू श्रीरामाने आपल्या नावावर तारला, तो रामसेतू तयार झाला. जसे दगड पाण्यात तारले तशा वह्या तारल्या. म्हणून देव आणि संत हे वेगळे नाहीत, देव आणि संत एकच आहेत. हे सामर्थ्य संतात आहे, हे सामर्थ्य देवात आहे. अभंगाच्या शेवटच्या मने रामेश्वर मने रामेश्वर मने रामेश्वर
पुरुषार्थ जळी दगडा सहित वह्या तारियल्या जैशालाया धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णुनो हे दुजा धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ भगवान विष्णूच्या विष्णूचे रूपामध्ये श्री रामचंद्रांच्या नावामध्ये जी ताकद आहे तेच जगद्गुरु तुकोबारायांच्या नामामध्ये ताकद आहे. म्हणून रामेश्वर शास्त्री म्हणतायत की भगवान विष्णू आणि तुकोबाराय वेगळे नाहीत, हे दोन्ही एकच आहेत. ईश्वर मावली नानराज मावली नानराज मावली तुकाराईश्वर ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर 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 मावली ज्ञानेश्वर 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 मावली ज्ञानराज मावली तुकाराईश्वर मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम राम तुकाराम तुकाराम राम तुकाराम 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 राम तुकाराम 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 समोर जगाच्या मालकाची महती जगाच्या मालकाच्या नामाची महती तुमच्या समोर मी आज ठेवण्याचा प्रयत्न केला. काही चुकून काही शब्द गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजा. आणि काही तर मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. काही बोलण्याचा जो प्रयत्न केला जगाच्या मालकाने दिलेली बुद्धी आई वडिलांचा आशीर्वाद आणि आमच्या गुणीजनांची जे मार्गदर्शन मला केलं त्याच्या बळावर त्याच्या जोरावर मी आज येतो उभा होतो. कृपा म्हणावं लागेल कारण पंचक्रोशीमध्ये आपलं नाव आपल्या गावाचं नाव भरपूर आदरानं घेतलं जाते. आधी घेण्याचं कारण वेगळं होतं आता घेण्याचं कारण वेगळं आहे. आधी आपल्या गावाला लाभलेला खूप मोठा वारसा आपल्या गावचे भीष्मपितामह कुस्तीचे भीष्मपितामह त्यांच्यामुळे आपल्या गावाला एक वेगळी ओळख होती. पण आता ती ओळख बदलून आपल्या गावाचं परमार्थामध्ये सांप्रदायिक रूपामध्ये जे परिवर्तन झालेलं आहे दुसऱ्या गावामध्ये बघायला गेलं तर भजनी सुद्धा नाहीत महाराज. प्रत्येकाला काहीतरी वेगळं गुत्त द्यावं लागतंय. 8 दिवसासाठी या विना घ्या 8 दिवसासाठी या भजन करा आणि सप्ताह चालवणारा सुद्धा गावाच्या बाहेरचा आहे. आपल्या गावचं महात्म्य आपल्या गावची हीच महती आहे की माऊलीने म्हणल्याप्रमाणे इवलेसे रूप लाविले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी. काही जुन्या काळामध्ये आपल्या पूर्वजांनी जे रोप लावलं होतं त्याचा वेलो आज इतका वर आलेला आहे. आणि आजचा दिवस भिजतचा दिवस माझ्यासारख्या पात्रता नसलेला बिलकुल योग्यता नसलेला कारण इतकी गुणीजन मंडळी असताना मी त्यांच्यासमोर काय बोलणार ज्यांनी आपलं आयुष्य परमार्थासाठी पूर्ण वाहून नेलंय ज्यांचे शिक्षण झालेले आहेत. मी पात्रता नसलेला गुणवत्ता नसलेला माझ्यासारख्या पामराच्या नशिबी काहीतरी गेल्या जन्मीचं पुण्य त्याच्या गेल्या जन्मीचं पुण्य कारण जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली असं म्हणले म्हणून काहीतरी पुण्य असेल म्हणून सर्वोच्च अशा नारदाच्या गादीवर मला आज उभा राहण्याचा योग आला. सगळ्यांचंच मार्गदर्शन सगळ्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मी आज येतो उभा आहे. काय चुकलं सांभाळून घ्या. काय कीर्तन करणं आयुष्यातला पहिला प्रसंग आहे. तुमच्या पण आयुष्यात लक्षात राहावं आणि माझ्या पण आयुष्यात लक्षात राहावा. तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो. आणि सेव आजच्या कार्यक्रमासाठी बाहेरून पण आमचे काही मित्र आलेले आहेत त्यांचे पण आभार. वेळातला वेळ काढून सर्वांनी वेळ काढून इथं आलो आणि काय चुकीचे बरोबर शब्द ऐकून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम.